करवीर निवासिनी श्री आंबाबाई मंदिरात एकतीस जानेवारीपासून उत्तरायण किरणोत्सव पर्व सुरू होत आहे गेल्या तीन दिवसांपासून या किरणोत्सवाची चाचणी सुरू झाली असून आज मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली किरणोत्सव मार्गातील अडथळे हटवण्याची देवस्थान समिती आणि महापालिकेची हवेतील घोषणा प्रत्यक्षात अंमलात न आल्यामुळे किरणोत्सवातील अडथळे कायम राहिलेत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवीन वर्षातील किरणोत्सवाचं पहिलं पर्व एकतीस जानेवारीपासून सुरू होतं ते एक आणि दोन फेब्रुवारीपर्यंत या किरणोत्सवाचा सोहळा सुरू राहतो पण यावर्षीचा किरणोत्सव सात दिवस होईल का याची चाचपणी विवेकानंद कॉलेजमधील खगोल अभ्यासक डॉक्टर मिलिंद कारंजकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत चाचणीच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला तर दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत पोचली आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास महाद्वारातून सुरू झाला स्वच्छ आणि निरभ्र आकाशामुळं सूर्यकिरणांचा प्रवास गरुड मंडपातून सुरू झाला कासव चौक पितळी उंबरठा चांदीचा उंबरठा कटांजली असा प्रवास करत सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला त्यानंतर सूर्यकिरणं वर सरकली आणि सहा वाजून सतरा मिनिटांनी ती कमरेपर्यंत स्थिर होऊन डाव्या बाजूला लुप्त झाली गेल्याच आठवड्यात देवस्थान समिती आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची पाहणी केली आहे त्यामध्ये पाच अडथळे कायमस्वरूपी असल्याचं आढळून आलंय हे अडथळे महापालिकेच्या वतीनं एकतीस जानेवारीपूर्वी दूर केले जातील अशी घोषणा करण्यात आली मात्र आजही हे अडथळे कायम असल्याचं दिसून आलंय त्यामुळे अडथळे दूर करण्याची हवेतील घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार याची भाविकांमधून विचारणा आहे दरम्यान श्री अंबाबाई देवीसाठी बनवण्यात येत असलेल्या सागवानी रथाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येतोय त्याचबरोबर मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातही सागवानी दरवाजा बसवण्यात येणार असून येत्या दोन ते तीन दिवसात देवीच्या शेजारतीनंतर दरवाजा बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे